आंध्र माजी सीएम चंद्रबाबू नायडू बंधन आंध्र प्रदेश उद्विग्नते उंटागिदे। सिल्क डेवलपमेंट हगरण प्रकरण एसीबी न्यायालय चंद्रबाबू नायडू के 14 दिन न्यायांग बंधन विधिसिद नंतर राजमंड्री केंद्र कारागृह के स्थलांतरिसलायितु। ई हिन्नेलेयल्लि टीडीपी पक्षद वतियिंद इंदु आंध्र प्रदेश बंद माडलागित्तु। आंध्रद हलवेडे उद्विग्न वातावरण निर्माणवागिदे। पवन कल्याण आंध्र माजी सीएम चंद्रबाबू नायडू न्यायांग बंधन बेन्नल्ले आंध्र सीएम जगन विरुद्ध जनसेनाद पक्षद नायक पवन कल्याण किडिकारिद्दारे। ई हिंदे जगन जैलिनल्लि इद्दुद्दरिंद इतररु जैलिनल्लि इरोदन्न नोडलु इष्टपडुत्तारे। सीएम जगन द्वेष राजकारण माडुत्तिद्दारे एंदु पवन कल्याण हरिहायदिद्दारे। तमिळुनाडु सीएं पुत्र उदयनिधि स्टालिन सनातन धर्म निर्मूलने विवादवे इन्नू बिसियागिदे। अदर बेन्नले मत्ते बीजेपी पक्षवन्न विषद हाविगे होलिसि उदयनिधि वाग्दाळि नडेसिदारे। तमिळुनाडिन नेवेलियल्लि नडेदंत समारंभदल्लि प्रतिपक्षवाद एआईएडीएमके विरुद्ध उदयनिधि स्टालिन व्यंग्यवाडिदरु। एआईएडीएमके पक्ष हावुगळिगे आश्रय नीडुव कस बीजेपी विषद हावु अंत वाग्दाळि नडेसिदारे। राहुल गांधी देशद हेसरन्न भारत एंदु बदलिसुव वदंतिगळ कुरितागि केंद्र सरकारक्के राहुल गांधी टांग कोट्टिद्दारे। केंद्र सरकारक्के विरोध पक्षगळ इंडिया मैत्रिकूटद हेसरु किरिकिरि उंटुमाडिरबहुदु। हीगागि देशद हेसरन्ने बदलावणे माडलु मुंदागिद्दारे एंदु हेळिद्दारे। सद्य यूरोप प्रवासदल्लि इरुव राहुल गांधी नम्म संविधानदल्लि इंडिया हागू भारत एंब एरडु हेसरुगळिवे। देशद हेसरन्न इंडिया अंदरे भारत इदु संयुक्त गणराज्य एंदु स्पष्टवागि नमूदिसलागिदे एंदु हेळिद्दारे। ब्रेजिल प्रेसिडेंट जी 20 श्रृंगसभेयन्न असाधारण आयोजिसिदक्कागि भारतवन्न ब्रेजिल अध्यक्ष लूयिस इनासियो लूला डा सिल्वा अवरु अभिनंदिसिदरु। भारतीय जनरिंद बहळ आत्मीयते पडेदिद्देवे। मुंदिन वर्ष जी 20 के आतिथ्य वहिसलु नानु शरत्तन्न होंदिद्देने। ब्रेजिल्नल्लि हेच्चिन संख्येय कार्यक्रमगळन्नु आयोजिसलु अनेक नगरगळन्नु बळसलु बयसुत्तेवे। ब्रेजिल्नल्लि श्रृंगसभे शुरुवादाग युद्धवु कोनेगोंडिदे हागू सामान्य समयक्के मरळिद्देवे अंत हेळिद्दारे। विश्व बैंक अध्यक्ष अजय बांगा मत्तु एशियन डेवलपमेंट बैंक अध्यक्ष मससुगु असाकावा अवर केंद्र हणकासु सचिवे निर्मला सीतारामन अवरन्न प्रत्येकवागि भेटी माडिदारे। जी 20 नायकर शृंगसभेगे इब्बरु देहलिगे आगमिसिद्रु। ई वेळे निर्मला सीतारामन अवरन्न भेटियागि भारतद अध्यक्षतेयल्लि नडेद जी 20 सभेय परिणामगळु हागू जी 20 कार्यगळिगे एडिबि बैंक्न कोडिगे बग्गे मातनाडिदरु। ई वेळे केंद्र सरकारद पीएम गतिशक्ति गिफ्ट सिटी ग्रीन हाइड्रोजन हब इत्यादि योजनेगळिगे धन सहायद भरोसेयन्न नीडिदारेंदु हेळलागिदे। बांग्लादेशद प्रधानि शेख हसीना एदुरु मंडियूरि कुळितंत ब्रिटन प्रधानि ऋषि सुनक विधेयतेगे जनरु मेच्चुगेयन्न व्यक्तपडिसिद्दारे। भारतद अध्यक्षतेयल्लि नडेदंत जी 20 शृंगसभे भानुवार मुक्तायगोंडिदे। एरडु दिनगळ ई सभेयल्लि विश्वद विविध राष्ट्रगळ नायकरु आगमिसिदरु। ई समयदल्लि तेगेदु केलवु चित्रगळु मुन्नेलेगे बंदिवे। इन्नु बांग्लादेशद प्रधानि एदुरु मोणकालूरि कुळितंत ऋषि सुनक अवर चित्र वैरल आगिदे। भारत सूपर पवर राष्ट्रवागि मार्पट्टिद्दु चीनाक्किंत मुंदिदे एंदु प्रधानि नरेंद्र मोदी नायकत्वव आफ्रिकन ओक्कूट प्रशंसिसिदे। यूनियन आफ् कोमोरोस्न अध्यक्ष मत्तु आफ्रिकन यूनियन अध्यक्ष अजली असौमानी मातनाडि विश्वदल्लि सद्य ईग भारतवे चीनाक्किंत मुंदिदे। बाह्याकाश विषयदल्लि भारतवु सूपर पवर राष्ट्रवागिदे। विश्वद ऐदने महाशक्तियागि आफ्रिकादल्लि भारतक्के साकष्टु स्थळावकाशविदे एंदु हेळिदरु। भारतवु बाह्याकाशक्के होदष्टु शक्तिशालियागिदे एंदु नमगे तिळिदिदे। जी 20 शृंगसभेयल्लि भारत मध्ये
ಪ್ರಾಚ್ಯ ಯುರೋಪ್ ನಡುವಣ ಆರ್ಥಿಕ ಕಾರಿಡಾರ್ ಯೋಜನೆ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಯೋಜನೆಯು ಚೀನಾದ ಬೆಲ್ಟ್ ಅಂಡ್ ರೋಡ್ ಯೋಜನೆಗೆ ಪರ್ಯಾಯವಾಗಿದೆ. ಭಾರತದ ಈ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷಿ ಆರ್ಥಿಕ ಕಾರಿಡಾರ್ ಯೋಜನೆಯು ದೇಶದ ಆರ್ಥಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮಹತ್ವದ ಕೊಡುಗೆ ನೀಡಲಿದೆ. ಭಾರತ ಈ ಯೋಜನೆಯ ಪ್ರಕಟಿಸಿದ್ದೆ ತಡ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿನ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಜನಾಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಕೊನೆಯ ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಕರಗಂಟೆ ಎಂದು ಅಲ್ಲಿನ ಆರ್ಥಿಕ ವಿಶ್ಲೇಷಕರು ಪಾಕ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ ಆಫ್ರಿಕಾ ಖಂಡದ ಮೊರೊಕೋ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಗಿರುವ ಭೂಕಂಪದಲ್ಲಿ 2000 ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಸಾವಿಗೀಡಾಗಿದ್ದಾರೆ. 750 ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದು 205 ಜನರ ಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರವಾಗಿದೆ. ಅವಶೇಷಗಳಡಿ ಜನ ಸಿಲುಕಿದ್ದು ರಕ್ಷಣಾ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಹಲವು ಅಡ್ಡಿಗಳು ಎದುರಾಗಿವೆ. ಹೀಗಾಗಿ ಮೊರೊಕೋದಲ್ಲಿ 3 ದಿನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶೋಕಾಚರಣೆ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ. ಗಾಯಾಳುಗಳನ್ನು ಸಾಗಣೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಸಂಚರಿಸುವುದಕ್ಕೂ ಆಗದಷ್ಟು ರಸ್ತೆಗಳ ಮೇಲೆ ಬಂಡೆಗಳು ಕುಸಿದಿದ್ದು ರಕ್ಷಣಾ ತಂಡಗಳು ರಸ್ತೆ ತೆರವುಗೊಳಿಸುವ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಿರತವಾಗಿವೆ. ಕನ್ನಡಿಗರ ಹೆಮ್ಮೆಯ ಕೆಎಂಎಫ್ ನಂದಿನಿ ಮಳಿಗೆ ದುಬೈನಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡಿದ್ದು ಈ ಮೂಲಕ ಕನ್ನಡದ ಕಂಪು ವಿದೇಶದಲ್ಲೂ ಹರಡದಂತಾಗಿದೆ. ಪಸನ್ಸ್ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ನ ದುಬೈನಲ್ಲಿ ನಂದಿನಿ ಕೆಫೆಯ ನೂತನ ಮಳಿಗೆಗಿನ ಯುನೈಟೆಡ್ ಅರಬ್ ಎಮಿರೇಟ್ಸ್ ಸರ್ಕಾರದ ರಾಯಭಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಹಾಗೂ ದುಬೈನಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರುವಂತಹ ಭಾರತೀಯರೊಂದಿಗೆ ಉದ್ಘಾಟಿಸಲಾಯಿತು. ಈ ಮೂಲಕ ಕೇವಲ ಭಾರತೀಯರಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ದುಬೈನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದ ಜನರು ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕದ ನಂದಿನಿ ಉತ್ಪನ್ನದ ಸವಿಯನ್ನ ಸವಿಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮುಂಬರುವ ಪಂಚರಾಜ್ಯಗಳ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಮುಂದೂಡುವುದಕ್ಕಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರ ಒಂದು ಚುನಾವಣೆಗಾಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಇದೆ ಎಂದು ಖ್ಯಾತ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ವಕೀಲ ಸಾಮಾಜಿಕ ಹೋರಾಟಗಾರ ಪ್ರಶಾಂತ್ ಭೂಷಣ್ ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಭಾರತದಂತಹ ಸಂಸದೀಯ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರ ಒಂದು ಚುನಾವಣೆ ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರವು ಬಹುಮತ ಕಳೆದುಕೊಂಡಾಗ ಹೊಸ ಸರ್ಕಾರ ರಚನೆಯಾದಾಗ ಮಧ್ಯಂತರದಲ್ಲಿ ಬೀಳಬಹುದು, ಇದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದು ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದ್ದಾರೆ. ಬ್ರಿಟಿಷ್ ಪ್ರಧಾನಿ ರಿಷಿ ಸುನಕ್ ಅವರ ಪತ್ನಿ ಅಕ್ಷತಾ ಮೂರ್ತಿ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಅಸ್ಸಾಂ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಿಮಂತ ಬಿಸ್ವ ಶರ್ಮಾ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಗುವಾಹಟಿಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಮಹಿಳಾ ವಿಭಾಗದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಂತರ ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಶರ್ಮಾ, ನಾನು ಬ್ರಿಟಿಷ್ ಪ್ರಧಾನಿ ರಿಷಿ ಸುನಕ್ ಅವರ ಪತ್ನಿಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿ ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳ ಕುರಿತು ಚರ್ಚೆಯನ್ನು ನಡೆಸಿದೆ. ಬ್ರಿಟನ್ನಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಿಂದಿ ಕಲಿಸ್ತಾ ಇರುವುದಾಗಿ ಹೇಳಿದರು. ಭಾರತ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ G20 ಶೃಂಗಸಭೆ ಮುಗಿದ ಬಳಿಕ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ರಾಜ ಮೊಹಮ್ಮದ್ ಬಿನ್ ಸಲ್ಮಾನ್ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೊಂದಿಗೆ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಭೆ ನಡೆಸಿದರು. ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವ ಎಸ್ ಜೈಶಂಕರ್, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭದ್ರತಾ ಸಲಹೆಗಾರ ಅಜಿತ್ ದೋವಲ್ ಮತ್ತಿತರರು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ರಾಜಕೀಯ ಭದ್ರತೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಹಕಾರ ಸಮಿತಿ, ಆರ್ಥಿಕತೆ ಮತ್ತು ಹೂಡಿಕೆ ಸಹಕಾರ ಸಮಿತಿಯ ಪ್ರಗತಿ ಪರಾಮರ್ಶೆ ನಡೆಸಿದರು ಎಂದು ವಿದೇಶಾಂಗ ವ್ಯವಹಾರಗಳ ಇಲಾಖೆ ತಿಳಿಸಿದೆ. ಭಾರತ ಪಶ್ಚಿಮ ಏಷ್ಯಾ ಮತ್ತು ಯುರೋಪ್ ನಡುವೆ ಐತಿಹಾಸಿಕ ಆರ್ಥಿಕ ಕಾರಿಡಾರ್ ಆರಂಭಿಸುವ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ನಿನ್ನೆ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳಿದರು. ಈ ಕಾರಿಡಾರ್ ಎರಡು ದೇಶಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುವುದಲ್ಲದೆ ಏಷ್ಯಾ ಪಶ್ಚಿಮಗಳ ನಡುವೆ ಆರ್ಥಿಕ ಬೆಳವಣಿಗೆ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಒದಗಿಸಲು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ.